हॅलो स्टुडंट्स, तर या ठिकाणी आपण जो काय आपला क्लास सिक्स आहे त्या क्लास सिक्स सायन्स सब्जेक्टचा चॅप्टर नंबर 1 ला सुरुवात केलेली आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस, त्यामध्ये आपण एअर, वॉटर अँड लँड ह्या तिन्ही गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत. तर त्यामधलं आपलं लेक्चर नंबर 1 झालेला आहे, ज्यामध्ये आपण एअर मध्ये माहिती घेतलेली आहे. हे लेक्चर नंबर 2 आहे, व्हिडिओ नंबर 2 आहे, ह्याच्यामध्ये आपण वॉटर बद्दल माहिती घेणार आहोत. आणि जे काय नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ नंबर 3, त्याच्यामध्ये आपण लँड बद्दल माहिती घेणार आहोत. ठीक आहे, तर या अगोदरचं लेक्चर नंबर 1 पाहिलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला चॅनलचं नाव दिसत असेल, AIO अकॅडमी असं चॅनलचं नाव दिसत असेल, त्या नावावरती क्लिक करा. तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या प्लेलिस्ट पाहायला मिळतील. नोट्स आणि क्वेश्चन बँक टेलिग्राम चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये अवेलेबल आहे. ओके, तर या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आज आपल्याला काय पाहायचं आहे, जे काय वॉटर असणार आहे त्या वॉटर बद्दल माहिती घ्यायची आहे. वॉटर म्हणजे काय, ज्याला आपण पाणी म्हणत असतो ह्याला आपण काय म्हणतो, पाणी म्हणतो. तर बघा, आपण जर वॉटरचा विचार केला, इन नेचर निसर्गामध्ये हे जे वॉटर असणार आहे ते वॉटर आपल्याला 3 स्टेट्स मध्ये अवेलेबल मिळतं, 3 स्टेट्स मध्ये पाहायला मिळतं. आता स्टेट शब्दाचा अर्थ काय आहे बघा, स्टेट म्हणजे काय, अवस्था, म्हणजेच काय, जे काय अवस्था असणार आहे, जे आपण स्टेट्स ऑफ मॅटर पाहिलं होतं क्लास 5 मध्ये पदार्थांची अवस्था. तर पाणी जे असणार आहे आपल्याला पाणी 3 अवस्थांमध्ये पाहायला मिळणार आहे. फर्स्ट स्टेट कोणती असणार आहे बघा, फर्स्ट स्टेट म्हणजे काय, सॉलिड. त्यानंतर सेकंड स्टेट असणार आहे लिक्विड, सेकंड स्टेट कोणती असणार आहे लिक्विड, आणि थर्ड स्टेट कोणती असणार आहे बघा, गॅसेस. तर ह्या 3 स्टेट मध्ये आपल्याला वॉटर पाहायला मिळतं. आता सॉलिड म्हणजे काय, जे घट्ट असतात त्यांना आपण सॉलिड म्हणतो. म्हणजे जर आपण आईसचा विचार केला, बर्फ, तर बर्फ हा पाण्याचाच एक रूप आहे. बर्फ हे काय आहे, पाण्याचंच एक रूप आहे, आणि ते आपल्याला घट्ट स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे वॉटर इज ऑल्सो अवेलेबल इन सॉलिड स्टेट. त्यानंतर लिक्विड, लिक्विड म्हणजे काय, जे पातळ असतं त्यांना आपण लिक्विड म्हणत असतो. म्हणजे जर आपण वॉटरचा विचार केला, पाण्याचा विचार केला, तर पाणी आपल्याला लिक्विड स्टेट मध्ये, म्हणजे पाणी आपल्याला, पाणी हे कसं आहे, पातळ फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि गॅसेस म्हणजे काय, जे एअरच्या फॉर्म मध्ये असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, गॅसेस म्हणत असतो. हवेच्या हवेसारखे दिसत असतात त्यांना आपण गॅसेस म्हणतो. मग आपण पाण्याला जर जास्त हीट दिली, पाण्याला जर आपण जास्त गरम केलं, तर पाण्याची वाफ तयार होते. ते वाफ कशी असणार आहे, आपल्याला हवेसारखी दिसते. जे हवेसारखं असतं त्यांना आपण काय म्हणत असतो, गॅसेस म्हणतो. मग या ठिकाणी आपण जर लिहिलं वॉटर वेपर, वॉटर वेपर म्हणजे काय, पाण्याची वाफ, किंवा आपण त्याला दुसरा शब्द वापरतो स्टीम, स्टीम हा त्याला आपण दुसरा शब्द वापरतो. तर पाण्याची वाफ आपल्याला गॅसेच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळते. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की जे काय वॉटर असणार आहे ते वॉटर आपल्याला 3 स्टेट्स मध्ये, म्हणजे 3 अवस्थांमध्ये, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, ह्या 3 स्टेट मध्ये आपल्याला वॉटर पाहायला मिळतं. वॉटर डज नॉट हॅव, आता वॉटरला काय काय नसतं बघा, कलर. म्हणजे वॉटर हे कसं आहे बघा, वॉटर हे कलरलेस आहे. म्हणजे या ठिकाणी पाण्याला रंग नसतो, पाणी हे रंगहीन आहे. त्यानंतर टेस्टलेस आहे. टेस्टलेस म्हणजे काय, टेस्ट नसते ह्याला. टेस्टलेस म्हणजे काय, टेस्ट नसते, पाण्याला चव देखील नसते. आणि वॉटर, वॉटर म्हणजे काय, गंध, म्हणजे ज्याला आपण वास म्हणतो, म्हणजे सुगंध किंवा दुर्गंध अशा कोणत्याही प्रकारचा वास नसतो. म्हणजे वॉटर हॅव कलरलेस, टेस्टलेस किंवा वॉटरलेस असं देखील म्हणू शकतो, किंवा वॉटर डज नॉट हॅव कलर, टेस्ट अँड वॉटर असं म्हणू शकतो. आणि जर आपण शेपचा विचार केला, तर वॉटरला शेप देखील नसतो. शेप म्हणजे काय, आकार. तर वॉटरला आकारमान देखील नसतं. आपण ज्या भांड्यामध्ये पाणी ओतू त्या भांड्याचा आकार त्याला प्राप्त होतो. म्हणजे आपण जर ग्लासमध्ये पाणी ओतलं तर ग्लासचा आकार त्याला प्राप्त होतो. आपण पातेल्यामध्ये ओतलं तर पातेल्याचा आकार त्याला प्राप्त होतो. म्हणजे वॉटर आज ऑल्सो हॅव शेपलेस. बघा, मेनी सबस्टेन्सेस रॅडिली डिझॉल्व इन वॉटर. आता डिझॉल्व शब्दाचा अर्थ काय आहे बघा, डिझॉल्व म्हणजे काय असणार आहे, डिझॉल्व म्हणजे विरघळणे. डिझॉल्वला आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो बघा, विरघळणे. म्हणजे हे जे काय वॉटर असणार आहे त्या वॉटरमध्ये मॅक्झिमम सबस्टेन्स काय होत असतात, डिझॉल्व होतात. मॅक्झिमम सबस्टेन्सेस आर इझिली डिझॉल्व्ड इन वॉटर. म्हणजे पाण्यामध्ये जवळपास मॅक्झिमम सबस्टेन्स डिझॉल्व होत असतात. त्यामुळे आपण पाण्याला काय म्हणतो, युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणत असतो. पाण्याला आपण काय म्हणत असतो बघा, युनिव्हर्सल सॉल्व्हंट. आता सॉल्व्हंट शब्दाचा अर्थ काय आहे बघा, ज्या गोष्टी असणार आहे, जे सबस्टेन्स असणार आहे, ते ज्यामध्ये विरघळतात त्यांना आपण सॉल्व्हंट म्हणत असतो. म्हणजे बघा, या ठिकाणी आपण जर एखादं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी शरबत, शरबत तर माहिती असेल, ज्याला आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो, बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपण शरबत पित असतो. तर शरबत बनवण्यासाठी आपण कोणकोणते इन्ग्रेडियंट्स वापरतो, इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय, घटक पदार्थ. कोणकोणते घटक पदार्थ वापरतो बघा, साल्ट वापरतो, या ठिकाणी आपण मिठाचा वापर करतो, शुगर वापरतो, आपण साखर देखील वापरतो, त्यानंतर आपण लेमन वापरतो, लिंबाचा वापर करतो, आणि वॉटर, ह्या 4 गोष्टींचा वापर करून आपण काय करत असतो, शरबत बनवत असतो. मग आता या ठिकाणी बघा, तो 3 कन्सेप्ट आहेत. फर्स्ट म्हणजे काय असणार आहे, सोल्युट. या तिन्हींचा अर्थ आपण समजून घेऊया. फर्स्ट आहे सोल्युट, त्यानंतर सेकंड वन आहे सॉल्व्हंट, आणि त्यानंतर थर्ड वन आहे सोल्युशन. हे तिन्हींचे आपण अर्थ समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला सोल्युशन म्हणजे, सॉल्व्हंट म्हणजे काय कळेल. बघा, तर आपण सोल्युट कशाला म्हणत असतो, जे विरघळणार आहे त्यांना आपण काय म्हणत असतो, सोल्युट. जे विरघळणार आहे त्यांना आपण सोल्युट म्हणत असतो. मग आता इथे जर आपण शरबतचा विचार केला, तर शरबत मध्ये कोण विरघळत आहे, साल्ट विरघळत आहे, शुगर विरघळत आहे, आणि लेमन विरघळत आहे. म्हणजे साल्ट, शुगर आणि लेमन ह्यांना आपण काय म्हणणार, सोल्युट म्हणणार. मीठ पाण्या विरघळतं, त्यानंतर शुगर म्हणजे साखर विरघळते, आणि लिंबू देखील विरघळतं. आता सॉल्व्हंट म्हणजे काय,
कोणामध्ये विरघळत आहेत, कोणामध्ये विरघळत आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो सॉल्वंट। मग आता हे मीठ कोणामध्ये विरघळत आहे, पाण्यामध्ये विरघळत आहे। शुगर कोणामध्ये विरघळत आहे, पाण्यामध्ये। आणि लिंबू कोणामध्ये विरघळत आहे, पाण्यामध्ये। तर हे पाणी हे काय झालं, पाण्याला आपण सॉल्वंट म्हणत असतो। आणि सोल्युशन म्हणजे काय, हे सगळे एकत्रित आल्यानंतर, हे चौघं एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर जे पदार्थ तयार होतो त्याला आपण काय म्हणत असतो, सोल्युशन म्हणत असतो। मग ह्या चौघांमुळे आपल्याला काय तयार झालेलं मिळणार आहे, शरबत। तर शरबत हे काय झालं, शरबत हे सोल्युशन झालं। आपण आणखी एखादा एक्झाम्पल जर टीचं पाहिलं, चहा, तर चहा बनवण्यासाठी आपण काय काय वापरतो बघा। चहा बनवण्यासाठी आपण टी पावडर म्हणजे चहा पावडरचा आपण उपयोग करत असतो, त्यानंतर शुगर म्हणजे साखरचा आपण उपयोग करतो, त्यानंतर मिल्क म्हणजे दुधाचा आपण वापर करतो। ह्या तिघांचा वापर करून आपण चहा बनवत असतो। आता सोल्यूट म्हणजे काय, सोल्यूट शब्दाचा अर्थ काय आहे बघा, जे विरघळतात त्यांना आपण सोल्यूट म्हणतो। मग आता याच्यामध्ये बघा, चहा पावडर विरघळते त्याला आपण सोल्यूट म्हणणार, शुगर साखर विरघळते त्याला आपण सोल्यूट म्हणणार। सॉल्वंट म्हणजे काय, कोणामध्ये विरघळत आहे त्यांना आपण काय म्हणत असतो, सॉल्वंट म्हणत असतो। मग चहा बनवताना हे कशामध्ये विरघळत असतं, दुधामध्ये विरघळत असतं। साखर कशामध्ये विरघळते, दुधामध्ये विरघळते। मग दूध हे काय झालं, दूध हे सॉल्वंट झालं। आणि हे सगळे एकत्रित आल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, चहा मिळणार आहे, टी मिळणार आहे। तर टी हे काय झालं, सोल्युशन झालं। मग जगामध्ये जेवढ्या काय वस्तू असणार आहे, जेवढ्या काय सबस्टेन्सेस असणार आहे, त्यामधले सगळ्यात जास्त मॅक्झिमम सबस्टेन्स विरघळून घेणारा पदार्थ कोणता असेल, मॅक्झिमम सबस्टेन्स डिझॉल्व करून घेणारा पदार्थ कोणता असेल, लिक्विड कोणता असेल, तर ते लिक्विड म्हणजे वॉटर आहे। म्हणून वॉटरला आपण युनिव्हर्सल सॉल्वंट या नावाने ओळखतो। द ब्लड ऑफ अॅनिमल्स म्हणजे जर आपण प्राण्यांच्या रक्ताचा विचार केला, अॅनिमलच्या ब्लडचा विचार केला, किंवा सॅप इन प्लांट्स। सॅप इन प्लांट्स म्हणजे काय, ज्या प्लांट्स असणार आहे, ज्या वनस्पती असणार आहे, त्या वनस्पतीमध्ये असणारा जे काय रस असतो, जे काय लिक्विड असतं, त्याला आपण सॅप म्हणत असतो। म्हणजे वनस्पतीमध्ये असणारा सॅप आणि अॅनिमल्स मध्ये असणारं ब्लड, तर ह्यांच्यामध्ये आपल्याला हाय प्रपोर्शन मध्ये वॉटर पाहायला मिळतं। पाण्याचं प्रमाण आपल्याला खूप जास्त पाहायला मिळतं। पाण्याचं प्रमाण कसं असणार आहे, खूप जास्त असणार आहे। त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन सर्वाइव्ह विदाउट वॉटर। विदाउट वॉटर म्हणजे काय, पाण्याशिवाय, म्हणजे पाण्याशिवाय कोणत्याही प्रकारचे जे काय सजीव असणार आहे ते जगू शकत नाहीत। म्हणून आपण पाण्याला वॉटर इज लाईफ, म्हणजे पाणी हे जीवन आहे असे देखील म्हणतो। लक्षात येते का? तर हे झालं पाण्याचं महत्व। आता हे जे काय पाणी असणार आहे, त्या पाण्याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे। पाण्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा आपण प्रपोर्शन म्हणलं तरी चालेल। जे वॉटर असणार आहे, त्या वॉटरचं प्रपोर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। डिस्ट्रीब्युशन म्हणजे पाणी कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे अर्थवरती, ते आपल्याला पाहायचं आहे। बघा या ठिकाणी आता आपण काय पाहणार आहोत, डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन दी अर्थ, म्हणजे पृथ्वीवरती पाण्याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे। तर बघा, आपण जर विचार केला सी इज अँड ओशियन, म्हणजे समुद्राचा विचार केला, समुद्राचा सागरांचा जर विचार केला, तर समुद्र आणि सागरांमध्ये आपल्याला जवळपास 97% म्हणजे 100 पैकी 97% पाणी एवढं आपल्याला समुद्रामध्ये आणि सागरांमध्ये पाहायला मिळतं। म्हणजे सगळ्यात जास्त पाणी कुठं आहे, अर्थ सरफेस वरती, समुद्रामध्ये सगळ्यात जास्त पाणी आहे। 97% पाणी एवढं कुठं आहे, समुद्रामध्ये आणि सागरांमध्ये आहे। त्यानंतर बघा, आपण जर विचार केला वॉटर वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, म्हणजे काय, पिण्यायोग्य असणारे पाणी, ज्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो। फ्रेश वॉटर म्हणजे काय, शुद्ध पाणी, म्हणजे जे पाणी पिण्यायोग्य आहे। असं किती पाणी आहे, तर हे पिण्यायोग्य जे पाणी असणार आहे हे 0.3% आहे। किती आहे बघा, 0.3%, म्हणजे 0.3% एवढं पाणी पिण्यायोग्य आहे। बाकीचं म्हणजे फ्रेश वॉटर म्हणतो आपण त्याला। आणि नंतर जे काय राहिलेलं पाणी असणार आहे, म्हणजे ग्राउंड वॉटर। ग्राउंड वॉटर म्हणजे काय, जमिनीमध्ये असणारं पाणी। आईस, आईस म्हणजे काय, बर्फाच्या स्वरूपामध्ये असणारं पाणी, म्हणजे ज्या ठिकाणी खूप थंडी आहे त्या ठिकाणी बघा हिमनद्या वगैरे असतात बघा, म्हणजे बर्फाच्या स्वरूपामध्ये असणारं पाणी। अँड वॉटर इन अदर फॉर्म्स, अदर फॉर्म्स म्हणजे काय, गॅसेस स्टेट मध्ये असणारं पाणी। अदर फॉर्म म्हणजे काय, गॅसेस स्टेट मध्ये असणारं पाणी, म्हणजेच काय, ज्याला आपण वेपर म्हणतो किंवा स्टीम म्हणतो, म्हणजे पाण्याची वाफ। म्हणजे ज्यावेळेस आपण पाण्याला भरपूर तापमान देतो, पाण्याला आपण भरपूर टेम्परेचर देतो, त्यावेळेस पाण्याचं रूपांतर पाण्याच्या वाफेमध्ये होतं, तर त्या रूपामध्ये असणारं पाणी। तर हे किती असणार बघा, हे टोटल 2.7% आहे। किती आहे, 2.7%। आता हे जे आपण पाण्याचं प्रपोर्शन पाहिलं, ह्याच्यावरून आपल्याला हे दिलेलं जे टेबल असणार, ह्या टेबलमध्ये आपल्याला काय करायचे, ते आन्सर्स लिहायचे आहेत, त्याने आपल्याला सोडवायला या ठिकाणी दिलेलं आहे। तर आता वन बाय आपण हे काय करूया, वन बाय वन आपण या ठिकाणी हे सॉल्व्ह करूया। बघा या ठिकाणी दोन कॉलम दिलेले आहेत। फर्स्ट कॉलम मध्ये काय सांगितलेलं आहे, वॉटर अवेलेबल ऑन दी अर्थ, म्हणजे पृथ्वीवर उपलब्ध असणारे पाणी। आणि या ठिकाणी पर्सेंटेज, या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे, किती टक्के उपलब्ध आहे। फर्स्ट वन काय आहे बघा, फर्स्ट वन आपल्याला दिलेलं आहे सीज अँड ओशियन, म्हणजे समुद्रामध्ये आणि सागरांमध्ये या ठिकाणी किती पर्सेंटेज पाणी आहे, 97%। आणि आन्सर पण या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे बघा, 97%। बघा आता नेक्स्ट वन, सेकंड वन काय आहे बघा, सेकंड वन आपल्याला रिकामा बॉक्स दिलेला आहे। आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, या ठिकाणी 2.7% लिहिलेलं आहे। आता 2.7% पाणी कशासाठी अवेलेबल आहे, तिथं आपण लिहिलेलं आहे बघा, 2.7% कशासाठी आहे, ग्राउंड वॉटर, आईस अँड अदर फॉर्म्स। मग या ठिकाणी आपण काय लिहिणार बघा, ग्राउंड वॉटर, या ठिकाणी ग्राउंड वॉटर, त्यानंतर नेक्स्ट वन असणार आहे आईस, आणि त्यानंतर नंतर काय असणार आहे, अँड गॅसेस किंवा आपण स्टीम लिहिलं तरी चालते, किंवा अदर फॉर्म्स लिहिलं तरी चालते। ते किती आहे बघा, 2.7%। बघा थर्ड वन काय आहे बघा, थर्ड वन
वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग म्हणजे पिण्यायोग्य असणारं पाणी ज्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो, तर ते किती आहे 0.3% आहे. किती आहे ते 0.3%. आणि टोटल वॉटर, या ठिकाणी टोटल वॉटर किती आहे 100%. म्हणजे या ठिकाणी आपण ह्यांची ऍडिशन केली तर ह्यांची ऍडिशन आपल्याला किती मिळणार आहे 100 मिळणार आहे. आता या ठिकाणी 97 आपण बाजूला ठेवूया आणि ह्या दोघांची ऍडिशन करूया. बघा कोणाकोणाची ग्राउंड वॉटर किती आहे बघा 2.7 आणि हे किती असणार आहे 0.3. ह्या पॉईंटच्या आपण अगोदर ऍडिशन करूया तर ह्यांची ऍडिशन आपल्याला किती मिळणार आहे बघा 7 + 3 10 मिळणार आहे. 0 लिहिलं, 1 कॅरी केलं, पॉईंट खाली पॉईंट दिला, बघा 2 + 0 आणि कॅरी केलेलं 1 म्हणजे 2 + 1 किती मिळत आहे 3, म्हणजे 3.0. पॉईंट नंतरच्या 0 ला काय व्हॅल्यू नसते, म्हणजे ह्याचा आन्सर आपल्याला किती मिळत आहे 3. म्हणजे या ठिकाणी ह्या दोघांचे मिळून आपल्याला 3 मिळत आहे आणि या ठिकाणी हे 97 आहे, म्हणजे 97 + 3 किती मिळत आहे 100%. म्हणजे या ठिकाणी टोटल वॉटर किती आहे 100% आहे. या ठिकाणी आपण काय पाहिलेलं आहे, हे जे वॉटर असणार आहे ते वॉटरचं डिस्ट्रीब्युशन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, म्हणजेच आपण त्याला प्रोपोर्शन देखील म्हणलं तरी चालते. बघा नेक्स्ट पॉईंट आहे आपला युजेस ऑफ वॉटर. युजेस म्हणजे काय उपयोग, म्हणजे आपले जे पाणी असणार आहे ते पाण्याचे काय उपयोग आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. बघा या ठिकाणी आपण जर ती इमेज पाहिली, हे डायग्राम जर पाहिले तर ह्या डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहे बघा या ठिकाणी हे काय करतात बघा, या ठिकाणी हे ट्रक धुण्यासाठी वापरत आहेत, म्हणजे पाण्याचा वापर व्हेकल्स वॉश करण्यासाठी करतात. म्हणजे या ठिकाणी युजेस ऑफ वॉटर मध्ये आपण काय लिहू शकतो बघा, वॉश दी व्हेकल्स, वॉश दी व्हेकल्स, वॉश दी व्हेकल्स. व्हेकल्स म्हणजे काय, वाहने. म्हणजे या ठिकाणी वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर बघा या ठिकाणी काही स्त्रिया आहेत बघा, काही लेडीज, आणि हे काय करत आहेत बघा, काही लेडीज या ठिकाणी नदीमध्ये कपडे धुवत आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा, क्लिनिंग, क्लिनिंग किंवा वॉश क्लॉथ्स म्हणू शकतो. वॉश क्लॉथ्स या ठिकाणी मिळत होतो बघा, वॉश दी क्लॉथ्स म्हणजे कपडे धुणे, त्याला आपण काय म्हणत असतो कपडे धुणे. म्हणजे आपण पाण्याचा उपयोग कपडे धुण्यासाठी देखील करतो, वॉश दी क्लॉथ्स. त्यानंतर बघा नेक्स्ट वन आणखी आपल्याला चित्रामध्ये या ठिकाणी काही मुलं पोहताना दिसत आहेत, म्हणजे म्हणजे या ठिकाणी पोहणे म्हणजे काय, आंघोळ करणे, आंघोळ करताना दिसत आहेत. म्हणजे या ठिकाणी फॉर बाथिंग लिहू शकतो आपण, बाथिंग म्हणजे काय, आंघोळ करण्यासाठी देखील वापरत आहेत. त्यानंतर आपण बघा हे एक स्त्री आहे बघा, या ठिकाणी हे पाणी पिण्यासाठी नेत आहे, घरी पिण्यासाठी पाणी नेत आहे. म्हणजे या ठिकाणी ड्रिंकिंग ऑफ वॉटर म्हणजे पिण्यासाठी देखील पाण्याचा उपयोग करू शकतो आपण. त्यानंतर या ठिकाणी स्वयंपाकासाठी देखील आपण पाण्याचा उपयोग करतो, स्वयंपाक करणे म्हणजे काय, कुकिंग, कुकिंग म्हणजे काय, स्वयंपाक करणे. नंतर क्लिनिंग म्हणजे कपडे धुणे, फरशी धुणे, घर स्वच्छ करणे. क्लिनिंग म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू धुणे, त्यासाठी क्लिनिंग साठी आपण पाण्याचा उपयोग करू शकतो. तर अशा अनेक प्रकारे आपण पाण्याचा उपयोग करतो आणि सायंटिफिकली आपले युजफुल पाणी आणखी मॅक्झिमम म्हणजे कशासाठी युजफुल आहे बघा, टू जनरेट हायड्रो इलेक्ट्रिसिटी. या ठिकाणी आपण हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठी देखील वापरतो, हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेशन म्हणजे पाण्याच्या माध्यमातून आपण वीज तयार करतो, त्याला आपण काय म्हणत असतो, हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेशन असं म्हणत असतो. त्यासाठी देखील आपण पाण्याचा उपयोग करत असतो. बघा आता काही महत्वाचे पॉईंट असणार आहेत ऑलवेज रिमेंबर, म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवण्यासाठी पॉईंट आहेत, ते म्हणजे कोणते असणार आहे बघा, यूज वॉटर स्पेअरिंगली म्हणजे पाण्याचा कमीत कमी वापर करणे, योग्य वापर करणे. त्यानंतर बघा सेकंड पॉईंट आहे बघा, ब्लॉक वॉटर लेट इट परकोलेट, म्हणजे काय, पाणी अडवा, जिथे शक्य आहे तिथे काय करणं गरजेचं आहे, पाणी अडवणं गरजेचं आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे बघा, स्टोअर वॉटर. स्टोअर वॉटर म्हणजे काय, पाणी साठवून ठेवा, वेअर युअर पॉसिबल, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी पाणी साठवून ठेवा. मग ते बंधाराच्या माध्यमातून असेल, डबक्यांच्या माध्यमातून असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टँकच्या माध्यमातून असेल, आपल्याला पाणी स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे. आणि फोर्थ पॉईंट आहे बघा, रियूज वॉटर. रियूज वॉटर म्हणजे काय, पाण्याचा पुनर्वापर करा, वेअर युअर पॉसिबल, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गरज आहे, ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा पुनर्वापर करणं गरजेचं आहे. कारण पाणी वाया घालवणं गरजेचं नाही, कारण पाणी वाया घालवणं हे आपल्यासाठी कसं आहे, हार्मफुल आहे, कारण पाण्याचे आपल्याला भविष्यामध्ये अडचणी जाणवू शकतात. त्यामध्ये पाण्याचा योग्य वापर करणं महत्वाचं असणार आहे आणि पाण्याचा पुनर्वापर, पुन्हा वापर करणं गरजेचं असणार आहे. म्हणजे जे काही घाण झालेलं पाणी असणार आहे ते पाणी आपण क्लिनिंग पर्पज साठी, वाहने धुण्यासाठी वापरू शकतो, किंवा जनावर धुण्यासाठी वगैरे वापरू शकतो. तर या ठिकाणी हे महत्वाचे लक्षात ठेवण्यासाठीचे पॉईंट असणार आहे आणि हा क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो. राईट द युजेस ऑफ वॉटर, पाण्याचे उपयोग लिहा. तर या ठिकाणी तुम्हाला वाहने धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी, पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, क्लिनिंग पर्पज साठी आणि हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी हे पॉईंट तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिता येणं गरजेचं आहे, विथ प्रॉपर स्पेलिंग्स, विथ करेक्ट स्पेलिंग्स, ठीक आहे. तर या ठिकाणी आपला जो काय पाणी होतो त्या वॉटर बद्दल आपला पूर्ण टॉपिक संपलेला आहे. आता जे काय नेक्स्ट असणार आहे ते नेक्स्ट आपण लेक्चर नंबर 3 मध्ये आपण सुरुवात करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या ठिकाणी आपण इथे थांबूया. या ठिकाणी तुम्हाला सायन्सची प्लेलिस्ट दिसत आहे आणि एक मॅथमॅटिक्सची प्लेलिस्ट दिसत आहे. या प्लेलिस्ट वरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सायन्सचे सर्व लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी विथ एक्झरसाइज पाहायला मिळतील आणि मॅथमॅटिक्सचे देखील ऑल प्रॅक्टिसचे विथ आन्सर्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. नोट्स आणि क्वेश्चन बँक टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. बाय.